हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे प्रेरणा लाईफमध्ये। आणि फायनली हे आमचं घर पूर्ण तयार झालेलं आहे आणि या घराचं आज आहे वास्तुपूजन। आणि वास्तुपूजनच्या निमित्ताने घर खूप सुंदर असं लाईटिंगने सजवलेलं आहे। बघू शकता तुम्ही, मस्त असं लाईटिंग दिसत आहे सगळीकडे। आणि हे रात्रीचं दृश्य आहे त्याच्यामुळे अंधार अंधार असं दिसत आहे। तर ही बघा, वास्तुपूजनची तयारी सुरू आहे। छान मस्त रांगोळी वगैरे काढणं रांगोळीची वगैरे तयारी सुरू आहे। आणि सर्वांची ये जा सुरू आहे। मंडप टाकलेला आहे छान, सर्व सामान साहित्य आणलेलं आहे। आणि थोड्याच वेळात वास्तुपूजनचा कार्यक्रम हा सुरू होणार आहे। तर बघा, मंडप वगैरे तयार झालेला आहे आणि घरामध्ये सुद्धा सर्व व्यवस्थित तयारी झालेली आहे। पूर्ण पूजनची तयारी झालेली आहे। सर्व चटया वगैरे अंथरून टाकलेल्या आहे। आणि एकूणच खूप उत्साहाचं असं वातावरण आहे। आणि पाहुणेसुद्धा यायला तयार सुरुवात झालेली आहे। तर बघू शकता तुम्ही, किती सुंदर असं वाटत आहे की आज फायनली आपल्या नवीन घरामध्ये आपण गृहप्रवेश करणार। आणि स्वप्नातलं ते घर, जे इतके दिवस त्याचं स्वप्न पाहिलेलं होतं, ते आज पूर्ण होणार। तर बघू शकता किचनमध्ये सर्व पसारा सुरू आहे, कारण की कार्यक्रमाची धांदल सुरू आहे। आणि इकडच्या एरियामध्ये सर्व स्वयंपाकाची तयारी सुरू आहे। तर एकूणच सर्वजण वास्तुपूजनच्या या कार्यक्रमाच्या गडबडीत होते आणि सर्वजण मस्त एकमेकांना मदत करत होते, साथ देत होते। तर काही क्लिप्स मी पूजेच्या इथे दाखवत आहे, तर तुम्ही बघू शकता। तर एकूणच हा खूप सुंदर असा सोहळा, तर बघू शकता खूप सारे पाहुणे आलेले होते आणि सर्वांची खूप धांदल गप्पा गोष्टी सुरू होत्या। आणि सर्वजण बघून, घराला बघून छान कौतुक करत होतं आणि ते आणि खूप चांगल्या चांगल्या गोष्टी अशा बोलत होत्या की खूप मनाला खूप एक आनंद आणि इतक्या दिवसाचं जी मेहनत आहे ते खूप सफल झाल्यासारखे वाटत होते। तर इथे पूजेची तयारी सुरू आहे आणि फायनली कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। तर सर्व पाहुणे मंडळी येऊन बसलेली आहेत आणि कार्यक्रम अर्थातच सुरू झालेला आहे। ह्या आमच्या सासूबाई ह्या पूजा करत आहे सर्वप्रथम। अशा तऱ्हेने एकामागून एक सर्वजण येऊन पूजन केलेलं आहे। आणि ह्या आमच्या मोठ्या जाऊबाई आहेत, त्या पण आलेल्या आहेत। एकूणच आमचे सर्व घरगुती सर्व नातलग कार्यक्रमाला आलेले होते। खूप काही जास्त पाहुणे नव्हते, पण जवळपास घरचे सर्वच होते। ह्या आमच्या दुसऱ्या नंबरच्या जाऊबाई आहे, त्यासुद्धा पूजन करत आहे। आणि खूप सुंदर असं वातावरण वाटत होतं आणि आजचा दिवस काही वेगळाच वाटत होता, कारण की एका नवीन घरामध्ये आम्ही प्रवेश करणार होतो। ह्या आमच्या तिसऱ्या नंबरच्या जाऊबाई आहेत आणि त्यासुद्धा पूजन करत आहेत। तर अशा तऱ्हेने एकामागून एक सर्वांनी छान पूजा केलेली आहे आणि कार्यक्रमाला खूप चांगल्या प्रकारे सुरुवात झालेली आहे। सर्व पाहुणे मंडळांचं स्वागत झालेलं आहे आणि इथे आम्ही पूजन करत आहो। ह्या आमच्या सुनबाई आहेत, त्यासुद्धा पूजा करत आहेत। तर अशा प्रकारे वास्तूचा कार्यक्रम, म्हणजे वास्तुपूजनाचा कार्यक्रम हा सुरू आहे। आणि सर्व पाहुणे मंडळी ज्या आलेल्या होत्या, बाया, काही माणसे, सर्व नातलग, या सर्वांच्या भेटीगाठी आज इतक्या वर्षांनी झाल्या होत्या, कारण की मधल्या 2 वर्षाच्या काळामध्ये कोणाच्याही भेटी ह्या सहसा झालेल्या नव्हत्या। परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व पाहुणे मंडळींच्या भेटी झालेल्या होत्या। त्यांच्या मधल्या ज्या गोष्टी गप्पा, खूप दिवसाच्या आठवणी ह्या चालू होत्या। त्याचबरोबर काही क्लिप्स मी इथे ॲड केलेल्या आहे, ज्या आम्हाला कार्यक्रमानंतर गिफ्ट दिलेले आहे बऱ्याच लोकांनी। तर त्या गिफ्टचे काही फोटो मी इथे दाखवत आहे। तर बघू शकता खूप सुंदर असं उत्साहित वातावरण होतं। अशा तऱ्हेने कार्यक्रम पूर्ण झालेला आहे आणि या हॉलमध्ये सगळ्या जे गिफ्ट आलेले आहे ते गिफ्ट इथे होते। त्याचबरोबर आज जेवणामध्ये या प्रकारचा मेनू बनवलेला होता, खीर, दाल फ्राय, मिक्स व्हेज भाजी, जीरा राईस, भजे, जिलेबी, पापड आणि पोळी, असा साधा सिंपल स्वयंपाक वास्तुपूजनाच्या वेळेस
आम्ही बनवलेला होता आणि तो सर्वांना खूप आवडला. त्याचप्रकारे सर्व पाहुणे गेल्यानंतर आम्ही सर्व जे गिफ्ट आलेले होते ते बघत होतो आणि खूप कौतुक करत होतो आणि कोणाकोणाचे गिफ्ट आम्हाला खूप आवडलेले होते ते त्यांची प्रशंसा स्तुती हे सुद्धा सुरू होतं, बोलणं चालणं सुरू होतं आणि खूप सारं जसं लग्नामध्ये अहेर येतं तसे खूप सारे अहेर आलेले होते. त्याचप्रकारे काही गिफ्ट आलेले होते, काही भांडे आलेले होते आणि सर्व ते लावण्यामध्ये इतका पूर्ण बरीच रात्र गेलेली होती. जवळपास रात्रीचे 2 ते 3 वाजलेले होते कारण इतका आनंद होत होता आणि सर्व गिफ्ट हे तेव्हाच्या तेव्हा फोडून बघावेसे वाटत होते. त्याच्यामुळे हा सर्व पसारा हा गिफ्टचा आहे आणि इतके गिफ्ट आम्हाला आलेले होते आणि अशा तऱ्हेने वास्तुपूजनचा कार्यक्रम झालेला होता. इथे जास्त नाही पण थोडक्यात काही क्लिप्स मी इथे दाखवलेले आहे कारण की पूजा म्हटली की सर्वजण व्यस्त होते आणि त्यामुळे शूटिंग करायला तेवढे कोणी नव्हते. जर जेवढं शूट झालं तेवढं मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे आणि इथून आता पुढचे जे व्हिडिओ येतील ते आमच्या नवीन घरातून येतील आणि नवीन घरातले नवीन व्हिडिओ तुम्हाला यापुढे बघायला मिळतील. तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. अगदी थोडक्यात आमच्या घराचं जे वास्तुपूजन होतं ते मी तुमच्यापुढे दाखवलेलं आहे आणि याच्यानंतर मग आम्ही नेक्स्ट डे पासून नवीन घरामध्ये राहायला येणार आहोत. तर तसं तर आज जो गृहप्रवेश झाला तर आजच आमचं राहणं या घरामध्ये असेल. तर अशा तऱ्हेने वास्तुपूजनाचा कार्यक्रम झाला आणि इतक्या दिवसाचं जे स्वप्न होतं घराचं की ते पूर्ण झालं आणि इतर कुठल्याही स्वप्नापेक्षा घराचं स्वप्न असते ते तर खूप अप्रतिम आणि खूप मोठं असते आपल्या लाईफमध्ये. आणि त्या घराचं स्वप्न जे असतं ते स्वप्न तर असतं परंतु त्याच्यामागे आपण जे पहिले दिवस काढलेले असतात ते दिवस आठवून सुद्धा आपल्याला आपण केलेल्या मेहनतीचं आणि कष्टाचं खूप कौतुक वाटत असतं. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. तर आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की